नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे यांना सर्वात मोठा धक्का। राष्ट्रवादीने स्टार प्रचारकाच्या यादीतून खासदार अमोल कोल्हे यांचं नाव वगळलं, चर्चेला मोठं उधाण। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे। काही दिवसांनी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्टार प्रचारकाची यादी जाहीर केली आहे। मात्र या यादीतून खासदार अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहे। आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचारकाच्या नावाची यादी जाहीर केली आहे, मात्र या यादीतून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं नाव वगळलं गेलं आहे। त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज तर नाही ना, अशा ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहे। गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 3 जागेवर आपले उमेदवार जाहीर केले आहे। या उमेदवाराच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी तब्बल 31 जणांच्या नावाची यादी जाहीर केली आहे। या 31 स्टार प्रचारकांमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं आहे। मात्र या यादीत खासदार अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे। खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका पडद्यावर साकारल्याने महाराष्ट्रासह राज्याबाहेर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे। यामुळं त्यांचं या यादीत नाव असेल असं अनेकांना वाटलं होतं। दरम्यान नुकतेच शिर्डीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराला देखील डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी दांडी मारली होती, त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज तर नाही ना, अशा ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या। त्यानंतर आता पुन्हा अमोल कोल्हे यांचं नाव राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकाच्या यादीतून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। दरम्यान अमोल कोल्हे यांना स्टार प्रचारकाच्या यादीतून का वगळलं गेलं याबाबत राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। यावर आता अमोल कोल्हे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे।